मुरलीधर मोहोळ्यांच्या संपत्ती 400% वाढ, 7 वर्षात संपत्ती 5 कोटीवरून 24 कोटींवर, निवडणूक शपथपत्रातून धक्कादायक माहिती समोर। मी मॅच फिक्सिंग करत नाही, श्रीरंग बाणेंकरता अजित पवार यांची बॅटिंग, नातेवाईकांना जेवण पोशाख हवं तर अंगठी घालतो कार्यकर्त्यांना आम्ही। चंद्रकांत दादांच्या डोक्यावर बारामतीचा खापर, चंद्रकांत पाटलांचा पवारांबाबतचं ते वक्तव्य चुकीचं, चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून अजितदादांची खदखद बाहेर। नाशकात हेमंत गोडसे आणि शांतीगिरी महाराज प्रचारा दरम्यान आमने सामने, कार्यकर्त्यांची एक घोषणाबाजी एकमेकांविरोधात, तर गोडसेंनी मात्र घेतले शांतीगिरी महाराजांचे आशीर्वाद। सुरेश जैन यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सदस्यत्वाचा राजीनामा, सुरेश जैन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार, राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय माझा बाप गद्दार, प्रियंका चतुर्वेदी यांच्या टीकेमुळे वातावरण तापलं। मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वाद पुन्हा पेटला, विलेपार्ले तर मराठी माणसाला घर नाकारल्याचा आरोप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन। ठाकरेंच्या बडगुजरांवर तडीपारीचा बडगा, निवडणुकीच्या काळात पोलिसांकडून खबरदारीची कारवाई। 4 जूनला केंद्रात सरकार, 15 ऑगस्टला 30 लाख तरुणांना नोकरी, राहुल गांधींचा धक्कादायक दावा। राज्यभरात अवकाळी पावसाचं थैमान, पिकांचं नुकसान, अवकाळीमुळे बळीराजा संकटात। संजय राऊत उद्या नाशिक दौऱ्यावर, राजाभाऊ वाजेंकरता राऊतांची जाहीर सभा। 17 तारखेला होणाऱ्या मनसेच्या सभेचा टीझर लॉन्च, सभेला महायुतीमधील सर्व प्रमुख पक्षनेते राहणार उपस्थित। राज ठाकरे यांची उद्या पुण्यात सभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसरी सभा। राज ठाकरेंच्या पुण्यातल्या सभेला काँग्रेसचा विरोध, सारसबाग रस्त्यावर होणाऱ्या सभेला विरोध। जालन्यात रावसाहेब दानवेंना धक्का, स्वाभी आणि शेतकरी संघटनेचा कल्याण काळेंना पाठिंबा। जालना निवडणुकीची प्रशासनाकडून जय्यत तयारी, 13 मेला होणार मतदान। उजनी धरण पाणलोट क्षेत्रात दुष्काळाच्या उंबरठ्यावर, महाराष्ट्राच्या दुसऱ्या मोठ्या धरणाच्या कुशीत दुष्काळाचं सावट। वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस, पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा, अवकाळी पावसानं उन्हाळी पिकांचं नुकसान। पुण्यात पीएमपीएमएलच्या बसला आग, भारती विद्यापीठाजवळ बसला आग, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। पुरातत्व विभागाची महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, सहाय्यक संचालक आरती आळेवर लाचेचा गुन्हा, ना हरकत प्रमाणपत्राकरता 1.5 लाखांची लाच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।